सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या, तुलसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान। संत तुकोबारायांनी विठ्ठलाच्या रूपाचं वर्णन करताना रचलेल्या या अभंगातून वारकरी परंपरेमध्ये तुळशी माळेचं असलेलं महत्व गडद झालं आहे। वारकरी म्हटलं की गळ्यात तुळशी माळ आलीच। या समृद्ध मराठी वारकरी परंपरेतूनच अनेक वर्षांपासून पंढरपूरला तुळशी माळांची विक्री केली जाते। वारकरी मोठ्या भक्तिभावानं पंढरपूर मधून तुळशी माळ खरेदी करतात। माळ घातलं काही दारू प्यायची नाही, काही मच्छरीचे काही खायचे नाही, चांगल्या मार्गाला लागायची, वाईट मार्ग नाही करायचा, दर्शन घ्यायची, तीर्थयात्रा करायची, सगळे मावली मावली म्हणायची, मावली मावली। या परंपरेतून तुळशी माळ तयार करणाऱ्या कारागिरांना रोजगार उपलब्ध झालाय। तुळशीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील यामुळे आर्थिक लाभ होतोय। इथं तुळशीची शेती असते। इथं ते शेतकरी लोक काय करतात, पानं मंदिरापाशी विकले जातात, तुळशी हार विकले जातात। इथं मंदिरापाशी लाकूड जे आहे ना आम्हाला देते ते शेतकरी लोक, आणि ते लाकूड ते आम्हाला मुळीवर ठरवलं जाते किंमत, त्याचे 100 रुपये 200 500 1000 हे मुळीवर ठरले जाते किंमत त्याचे। तुळशीच्या लाकडापासूनच तुळशीची माळ बनवली जाते। पंढरपूरमध्ये तुळशी माळ बनवणारे 300 ते 400 कारागीर होते। बाजारात नव्यानं आलेल्या मेड इन चायना मालामुळे तुळशी माळ बनवणाऱ्या कारागिरांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे। तुळशी माळामध्ये आता ते चायना माळेचं हे आलेलं आहे। ते चायना माळेमुळे आमच्या समाजात लोकांवर उपासमारीचे संकट आलेलं आहे। आता पहिलं आमचे 300-400 कामगार होते आमचे कारागीर, आता ते आता 50 वरच येऊन ठेपले आमचे। 350 कामगार तर आमचे ते कामापासून लांबच गेलेत चायना माळामुळं। तुळशी माळ बनवण्यासाठी तुळशीचं लाकूड लागतं। बारीक कलाकुसर करण्यासाठी कुशल मजुराचीच आवश्यकता असते। या तुलनेत चायना माळेला निर्मिती खर्च कमी आहे, त्यामुळे परकीय बनावट चायना माळ खरेदीकडे ग्राहकांचा ओढ वाढतोय। तुळशी माळ कसं ते 50 रुपयापासून ते 250 रुपयापासून किंमत होते तुळशी माळेची, आणि चायना माळ कसं 30 रुपयापासून 20 रुपयापासून भेटते। भाविक लोक काय करतात, स्वस्त भेटतात म्हणून तेच घेतात। तुळशी माळ जी त्यांना ओळखली जात नाही। पंढरपूरमध्ये तयार होणारी तुळशी माळ आणि परकीय चायना माळ यातील फरक कसा ओळखायचा जाणून घेऊयात। तुळशी माळ कसं ओळखायचे, तुळशी माळाचे होल मोठे असतात आणि तुळशी माळाचे होल छोटे असतात आणि चायना माळाचे होल मोठे असतात। आणि काय काय लोक आता काय करायलेले आहेत, डबल चक्रीत गुरुमणी म्हणून डबल चक्री लावतात। भाविकांनी ती पण दक्षता घ्यावे। 3 रेषेचा गुरुमणी असतो, 3 रेषे ज्या माळेला असतं तेच गुरुमणी म्हणून सिद्ध ही करायचं आणि तेव्हा ती माळ घ्यायचे। 2 रेषेचे गुरुमणी जे असते ते गुरुमणी नसते, त्या माळेचा काहीच उपयोग होत नाही। ते गुरुमणी पण बघून घ्यावं घेताना भाविकांनी। वारकऱ्यांनी तुळशी माळ घेताना योग्य खबरदारी घेतल्यास या कारागिरांवर आलेलं बेरोजगारीचं संकट दूर होईल। याबरोबरच तुळशी उत्पादक शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळेल। अशोक कांबळे, मॅक्स महाराष्ट्र, सोलापूर।